दिंडोरी असेल, नाशिक असेल किंवा इतर काही मतदारसंघ असेल की ज्या मतदारसंघामध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं त्या ठिकाणी प्रतिनिधित्व आहे, जनाधार मोठा आहे, अशा वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी उमेदवारी करायला मिळावी. महाराष्ट्रामध्ये अजूनही जागा वाटपाच्या संदर्भामध्ये निर्णय न झाल्यामुळे त्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी मतं त्या ठिकाणी येत आहेत, ती वस्तुस्थिती ती खरी आहे. आमच्या सर्वांचा प्रयत्न आहे की पुढच्या 4-5 दिवसांमध्ये या संदर्भातला अंतिम निर्णय देशाच्या पातळीवरती अमितभाईंच्याकडे त्या ठिकाणी व्हावा. त्यामुळे मला संस्थानरत्न पुरस्कार मिळाला नाही म्हणजे याचा अर्थ मतदारसंघात माझं काम नाही किंवा देशामध्ये मी संसदेमध्ये त्या ठिकाणी काही भाषण केलं नाही असं जर काही अमोल कोल्हे म्हणत असतील तर तो त्यांच्या अभिनयाचा भाग आहे काय काय हे मला तपासून त्या ठिकाणी घ्यावं लागेल. आज प्रामुख्याने भंडारा, गोंदिया, नाशिक, दिंडोरी, त्यानंतर मुंबई, धाराशिव, हिंगोली या मतदार आणि रायगड या लोकसभा मतदारसंघातील एकंदरीत आम्ही आढावा त्या ठिकाणी घेतला. पक्षाची त्या मतदारसंघातील असलेली स्थिती, बूथ कमिटीच्या संदर्भामध्ये केलेली कार्यवाही, पक्षाच्या संघटनेच्या वेगवेगळ्या नियुक्ती आणि एकंदरीत तिथल्या कार्यकर्त्यांचं एकंदरीत मत काय हे त्यानिमित्ताने आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न केला. आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली जो निर्णय आज एनडीएमध्ये सहभागी व्हायचा आहे त्याला मजबूती देण्याच्या दृष्टिकोनातून सर्वांनी पूर्ण क्षमतेने पूर्ण ताकदीने त्या ठिकाणी काम करावं अशाची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली, पदाधिकाऱ्यांनी केली आणि आम्ही सुद्धा त्यांना संबोधित करत असतानाच या सगळ्या निवडणुका आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाच्या असल्यामुळे महायुती म्हणून आपल्याला या निवडणुकीला समोर जायचं आहे अशा पद्धतीचं आम्ही त्या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं. काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या मतदारसंघातील काही भावना किंवा त्यांचं जे काही मत त्या बाबतीमधलं होतं ते सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. उद्याही महाराष्ट्रातल्या काही लोकसभा मतदारसंघातील आढावा आम्ही या ठिकाणी घेणार आहोत. तर आज अमित शहा देखील आज मुंबईमध्ये येत आहेत आणि संध्याकाळी महत्वाची बैठक देखील पार पडेल. कुठल्या कुठल्या जागेसाठी खरं तर दावा केला जाईल? एक असं आहे की आज आम्ही ज्या मतदारसंघाचा आढावा घेतला त्यामध्ये काही मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी घ्यावी असा कार्यकर्त्यांचा त्याच्यामध्ये आग्रह निश्चित होता. प्रामुख्याने त्याच्यामध्ये धाराशिव असेल, नाशिक असेल, मुंबईचं ईशान्य मुंबई असेल या मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी भूमिका मांडली की आगामी येणाऱ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या मतदारसंघातून त्या ठिकाणी उमेदवारी करावी. पहिली यादी जाहीर झालेली आहे, दुसरी यादी प्रतीक्षेत आहे, मात्र महाराष्ट्रातल्या जागावाटपासून अनेक तिढे देखील आहेत ते पाहायला मिळाले, त्यामुळे आजच्या बैठकीत तरी हा तिढा सुटेल असं वाटतंय का? असं की आज देशाचे नेते अमितभाई शहा आणि मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक आहे किंवा नाही याच्याबद्दलची माझ्याकडे काही माहिती नाही, परंतु आज आदरणीय अमितभाई मुंबईच्या दौऱ्यावरती आहेत. स्वाभाविकपणाने लोकसभेच्या निवडणुका ह्या जवळ आलेल्या आहेत त्यामुळे वरिष्ठ पातळीवरती या संदर्भातली चर्चा अपेक्षित आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने देखील कार्यकर्त्यांना मागणी करण्यात आली की त्या ठिकाणी कांदा उत्पादन प्रश्न जो आहे तो मोठ्या प्रमाणात बंदी झाला होता, सध्याच्या पक्षासंदर्भात तिथे नाराजी आहे, त्यामुळे राष्ट्रवादीने जर उमेदवारी घेतली तर देखील आपल्याला फायदा होऊ शकेल? नाही नाही, दोन गोष्टी भिन्न आहेत. कांदा प्रश्नाच्यावरती शेतकऱ्यांच्या मनामध्ये नाराजगी आहे, निर्यात बंदी झाल्याच्यामुळे कांद्याचे दर ढासळलेले आहेत, म्हणून अमितभाईंच्या नेतृत्वाखाली भारत सरकारने एक निर्णय घेतला की काही प्रमाणामध्ये 55,000 मेट्रिक टन का होईना परंतु कांदा निर्यात करण्यासाठी त्या ठिकाणी परवानगी द्यावी. स्वाभाविकपणाने ज्या वेळेला असे निर्णय होत असतात त्यावेळेला उत्पादक शेतकऱ्यांच्या काही भावना त्या ठिकाणी असू शकतात, पण त्याची सांगड लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीमध्ये कोणी त्या ठिकाणी घातली नाही. परंतु दिंडोरी असेल, नाशिक असेल किंवा इतर काही मतदारसंघ असेल की ज्या मतदारसंघामध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं त्या ठिकाणी प्रतिनिधित्व आहे, जनाधार मोठा आहे, अशा वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी उमेदवारी करायला मिळावी अशा भावना काही कार्यकर्त्यांनी जरूर त्या ठिकाणी मांडल्या. सर, पण तुम्ही जे प्रतिनिधित्व करत आहात रायगडची जागा आहे ती शिंदे गटाने मागितलेली, कारण शिंदे गटाचं असं म्हणणं आहे की आमचे या ठिकाणी 3 आमदार आहेत, राष्ट्रवादीचा फक्त एकच आहे, भाजपचा एक आहे, त्यामुळे ही जागा देखील आम्हाला देण्यात यावी, त्यामुळे हा तिढा वाढत चाललाय? नाही, शिंदे गटाचे प्रामुख्याने नेते राज्याचे उद्योगमंत्री, रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, शिवसेनेचे प्रतोद,
श्रुत भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी, शिवसेनेचे नेते रामदासभाई कदम यांनी स्पष्टपणाची भूमिका मांडली की ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लढवावी. तुम्ही शिवसेनेच्या कोणा कार्यकर्त्यांनी काय मागणी केली ते मला माहीत नाही, परंतु शिवसेनेचं शक्तिस्थान असलेल्या नेत्याने मात्र जरूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेच ही जागा लढवली पाहिजे, किंवा सुनील तटकरेंनीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं उमेदवारी केली पाहिजे असा आग्रह सातत्याने त्या ठिकाणी धरलेला आहे. आपण जे म्हणताय ते एकंदरीत महाराष्ट्रामध्ये अजूनही जागा वाटपाच्या संदर्भामध्ये निर्णय न झाल्यामुळे त्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी मतं त्या ठिकाणी येत आहे, ती वस्तुस्थिती ती खरी आहे. आमच्या सर्वांचा प्रयत्न आहे की पुढच्या 4-5 दिवसांमध्ये या संदर्भातला अंतिम निर्णय देशाच्या पातळीवरती अमितभाईंच्याकडे त्या ठिकाणी व्हावा. सर, गेल्या काही महिन्यांपासून वेगवेगळे ओपिनियन पोल आणि सर्वेज येताना पाहायला मिळतात. आतापर्यंत 4-5 सर्वे आले, परंतु काही सर्वेमध्ये महायुतीला कल दिला तर काही सर्वेंनी महाविकास आघाडीला कल दिला आहे. तुम्हाला विश्वास वाटतोय का पुन्हा एकदा महायुती जी आहे ती राज्यात सत्तेत येईल लोकसभेच्या नंतर? आम्हाला सर्वांनाच आत्मविश्वास आहे की महाराष्ट्रातली जनता महायुतीच्या पाठीमागे ठामपणाने उभी राहील. 45+ असा निर्धार करून आम्ही आगामी येणाऱ्या निवडणुकीला समोर जाणार आहोत. जसं जसं वातावरण तयार होईल, 45+ आम्ही जागा निवडून येणार आणणार आहोतच, पण जसं जसं वातावरण तयार होईल त्यावेळेला यांच्यातील मताधिक्य मोठ्या प्रमाणावरती वाढलेलं आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळेल. अमित शहा यांनी शरद पवारांवर टीका केली, त्यांना असं म्हटलं की महाराष्ट्र 50 वर्षांपासून तुमचा भार सोसतोय, जे लोकशाही ज्या पक्षांमध्ये घराणेशाही आहे ते कुठले लोकशाही पक्ष पाळणार नाही? आदरणीय अमितभाईंनी आज कुठल्या कार्यक्रमामध्ये काय नेमकं त्यांचं मत प्रदर्शन केलं याच्याची माझ्याकडे माहिती नाही. एक गोष्ट नक्की आहे की आज अमितभाई देशामध्ये इंडियाचं नेतृत्व त्या ठिकाणी करतात. वेगवेगळ्या राज्यांतील राजकीय स्थितीचा त्यांना जाण त्या ठिकाणी आहे, निश्चितपणे जाणीव आहे आणि जाणी आहे त्या ठिकाणी आहेत. एक जाणकार राजकीय नेते म्हणून आज देशामध्ये त्या ठिकाणी ओळखले जातात, परंतु आज महाराष्ट्रामध्ये त्यांनी नेमकं काय मत प्रदर्शित केले याची माझ्याकडे माहिती नाही. सुप्रिय सुळेंना देखील मुख्यमंत्री करण्याचा निर्णय होता. काय फटका बसण्याचं काय कारण आहे? काल परवाचं कोण तरुण कुठेतरी जाऊन कुणी काहीतरी भावना व्यक्त केली म्हणून बारामतीच्या मतदारसंघातल्या किंवा बारामती विधानसभा मतदारसंघावरती काय परिणाम होणं हे एकदमच अप्रस्तुत आहे. दादाने गेल्या 40 वर्षामध्ये बारामतीमध्ये जे योगदान दिलेलं आहे आगामी निवडणुकीमध्ये आपल्याला ते पाहायला मिळेल. जिस तरीके से रात्री एक जी आर काढलेला आहे की फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये जे काही राज्यामध्ये प्रकल्प चालू आहेत त्या प्रकल्पाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी तब्बल 84 कोटी रुपये खर्च करण्यासाठी जी आर काढलेला आहे ऍडव्हर्टाइजमेंटसाठी. कसं बघताय की इकडे लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर आहेत, राज्यात दुष्काळाची परिस्थिती असं असताना सरकारच्या हक्काचे तिजोरीचे पैसे खर्च करणे कसं वाटतं? एक असं आहे की राज्यामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती आहे, शेतकऱ्यांना मदत करण्याची आवश्यकता आहे. त्या त्यावेळेला राज्य सरकारने त्याच्यामध्ये हातचं राखून न लावता त्या ठिकाणी मदत करण्याची भूमिका घेतलेली आहे. या पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा तीच भूमिका महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राहील. महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून जे काही निर्णय घेतले गेले विशेष करून शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून, महिलांच्या दृष्टिकोनातून, आरोग्याच्या दृष्टिकोनातून, शिक्षणाच्या दृष्टिकोनातून, वेगवेगळ्या क्षेत्राच्या दृष्टिकोनातून ते जनतेसमोर मांडणं हे सरकारचं काम त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये काय फार चूक आहे असं माझ्या सरकार कार्यकर्ते काय मानत नाही. आजचं म्हणणं आहे की माझ्या मी जर नायक आहे, अभिनेता आहे आणि मी खासदार म्हणून मला चालत नाहीये, पण माझं संसदेचा जर कार्यकाळ तुम्ही बघितला तर एका वर्षात मला 3 संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे. तुमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आहेत, त्यांना मात्र अशा पद्धतीचे कुठल्या प्रकारचे त्यांचा गौरव झालेला नाहीये. त्यामुळे जे कामाचं गुणांकन आहे ते यावरूनच तुम्हाला होताना स्पष्ट दिसेल. असं खासदार अमोल कोल्हेंना संसदरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतोच, पण याचा अर्थ असा नाही की माझी कामगिरी काही कमी आहे असं अमोल कोल्हेंनी मानावं. मी त्याच्यापेक्षा फारसं बोलू इच्छित नाही, पण अमोलजींना मी एवढं सांगू इच्छितोय, मी 5 विधानसभेवरती निवडून आलोय. मी लोकसभेवरती निवडून आलोय 2014 निसटता माझा पराजय त्या ठिकाणी झालाय. त्यामुळे मला संसदरत्न पुरस्कार मिळाला नाही म्हणजे याचा अर्थ मतदारसंघात माझं काम नाही किंवा देशामध्ये मी संसदेमध्ये त्या ठिकाणी काही भाषण केलं नाही असं जर काही अमोल कोल्हे म्हणत असतील तर तो त्यांच्या अभिनयाचा भाग आहे काय काय हे मला तपासून त्या ठिकाणी घ्यावं लागेल. उलट गेल्या 5 वर्षात संसदेमध्ये अमोल कोल्हेंना
प्रोत्साहित करण्याचं काम या सुनील तटकरे यांनी केलंय हे डॉक्टर अमोल कोल यांनी विसरू नये एवढंच मला त्या ठिकाणी सांगायचं आहे. उमेदवारी त्यांना मिळावी यासाठी सुद्धा आग्रह धरणारा हा सुनील तटकरे त्या ठिकाणी होता. अमोलजी तुम्ही तुमच्या वतीमध्ये जरूर काहीतरी बोला, पण संसदेतील माझी कामगिरी, लोकांच्यातील माझी गेली 40 वर्षाची कामगिरी, गेल्या 5 वर्षात एका निवडणुकीमध्ये अजितदादांच्या कृपेने तुम्ही निवडून आलेल्यांनी मला सांगण्याची आवश्यकता नाही, एवढंच मला त्याला मित्रत्वाचा सल्ला त्या ठिकाणी द्यायचा. स्वागत आहे त्यांचं, आनंद गीतेंचं. पुन्हा एकदा पराजय करण्यासाठी महायुती सज्ज झालेली आहे. बरं झालं कारण त्यांनी गुडघ्याला बाशिंग लागल्यासारखं गेले 2 महिने ते उमेदवारी जाहीर करतायत. आज त्याच्यावरती अधिकृत शिक्कामोर्तब झालं. रायगडची जनतेने त्यांना 8 वेळेला मतदान केलेलं आहे, त्यामुळे रायगड रत्नागिरीची जनता पुन्हा एकदा त्यांना निवडणुकीच्या माध्यमातून, लोकशाहीच्या माध्यमातून घरी बसवण्यासाठी सज्ज झालेली आहे.